महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल कोश्यारी यांची वेळ आज आम्ही घेतलेली आहे. बघा, ही कर्टसी व्हिजिट झाला म्हणतो, सदिच्छा भेट अशा प्रकारची भेट आहे. माझं आत्ता सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालं. राज्यपाल या महाराष्ट्राचे, ज्याला आपण हेड ऑफ द स्टेट, राज्याचे प्रमुख आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत, आमचे पालक आहे सगळ्यांचे, गार्डियन. त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देणं, त्यांच्याशी थोड्याशा काही चर्चा करणं, या गोष्टी जरी असल्या तरी पूर्णपणे याकडे आपण राजकीय भेट म्हणून न पाहता सदिच्छा भेट म्हणून पाहावं. राज्यपाल एका राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते, केंद्रात मंत्री होते, संसदेच्या दोन्ही सभागृहाचा त्याला प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांचं मार्गदर्शन अनेकदा घेतलं आहे. आम्ही असे ज्येष्ठ नेते या महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून लाभल्यामुळे त्यांच्याशी अनेक विषयावरती चर्चा करतात. सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रण द्यावं अशी एक विनंती आहे. राज्यपालांना आम्ही आदेश देऊ शकत नाही, सांगू शकत नाही. राज्यपालांना महाराष्ट्राच्या परिस्थिती संदर्भात आमची बाजू, आमची भूमिका सांगणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. जी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची जी एक हे आहे, लोकांचं लक्ष आहे, ते आमच्या सन्माननीय राज्यपाल महोदयांकडे. सन्माननीय राज्यपाल महोदय से जरूर आज हम मिलने जा रहे हैं, मैं जा रहा हूँ, उनका अपॉइंटमेंट भी है. मैं मानता हूँ ये एक कर्टसी विजिट है, सदिच्छा भेंट है. मैं भी उनका आशीर्वाद लूंगा, हम सब उनका आशीर्वाद लेंगे. हमारे राज्यपाल महोदय जो है आज के, कोश्यारी जी, ये बहुत ही अनुभवी नेता है इस देश के, मुख्यमंत्री रहे हैं, केंद्र में मंत्री रहे हैं, संसद के दोनों सदनों के सदस्य रहे हैं. हमने भी उनके साथ उनका आशीर्वाद, उनका मार्गदर्शन बहुत बार संसद में लिया है, हमारे साथ थे. तो आनंद है कि इतना बड़ा नेता महाराष्ट्र के राज्यपाल पद पर आया. लेकिन बीच में चुनाव आ गए, बाद में रिजल्ट आ गए, तो हम उनको मिल नहीं सके राज्यपाल जी को. तो आज जाकर जरूर हम उनसे मिलेंगे. वर्तमान राज्य की स्थिति के बारे में बातचीत करेंगे. देखो, बातचीत तो होती है ना, बातचीत तो होती है. अभी अभी उद्धव जी से बात मेरी हो गई, जो बातें कहनी है जरूर कहूंगा. तरुण भारत मधून आपल्यावर टीका करण्यात आलेली आहे, त्याबद्दल आज मुख्यमंत्री काही वृत्तपत्र वाचत नाही, मी पण सामनाशिवाय काय वाचत नाही. हे एवढे वृत्तपत्र येतात, कुठे वाचणार. मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोदी सुद्धा आमची सामना वगैरे वाचत नाही जसं म्हणतात ते. तुम्ही तरुण भारत वाचला नाही? माझ्या लक्षातच नाही अशा प्रकारचं वृत्तपत्र आहे. म्हणजे मालूम नाही.